हॅलो गाईज, फूड लवर चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे डांगर घाऱ्या, आणि डांगर घाऱ्या बनवण्यासाठी मी इकडे डांगर कापून घेतलेलं आहे आणि इकडे मी गूळ घेतलेला आहे। तर जेवढं डांगराची क्वांटिटी असेल तेवढीच गुळाची पण क्वांटिटी घ्यायची आहे। मी हे डायरेक्ट पॅन मध्ये घेतलेलं आहे। तर आता आपण हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये। आपलं जे गुळाचं जे पाणी होईल, गूळ जो मेल्ट होईल गरम केल्यानंतर, त्याच्यामध्येच आपल्याला डांगर छान शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता गूळ आता मेल्ट व्हायला स्टार्ट झालेला आहे। आता आपला गूळ छानपैकी मेल्ट झालेला आहे। तर आता आपण ह्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपलं डांगर छानपैकी शिजून निघेल। हे बघा गाईज, आपलं गूळ पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि डांगर थोडंसं आपलं शिजलेलं आहे, पण आणखी थोडं शिजण्याची गरज आहे। तर आपण थोडा वेळ परत त्याच्यावर झाकण ठेवूयात। थोडंसं अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। हे बघा गाईज, अशा प्रकारे आता आपलं हे जे डांगर आहे हे छानपैकी शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम इझिली ते प्रेस होत आहे। तर आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि हे थोडा वेळ असंच 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे, थोडं थंड होऊ द्यायचं आहे। हे बघा गाईज, अशा प्रकारे आपलं बॅटर थोडंसं थंड झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून छानपैकी मळून घ्यायचं आहे। हे जे डांगर आहे हे मॅश करून घ्यायचं आहे, आणि जर तुम्हाला मॅश करायचं नसेल तर तुम्ही डांगर किसून पण घेऊ शकता। तर आता मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहे। बॅटर आपलं थोडंसं गरमच आहे अजूनही। ह्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि छानपैकी डो बनवून घ्यायचा आहे। हे बघा गाईज, अशा प्रकारे मी छानपैकी डो बनवून घेतलेला आहे। तर आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून तळून घेऊयात। हे बघा गाईज, अशा प्रकारे आपण असा गोळा बनवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला छोटी साईज हवी असेल तर तुम्ही छोटा गोळा बनवू शकता। आता आपण ह्या गोळ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आणि मग असं छानपैकी हा लाटून घ्यायचा आहे। दिल हमको कभी समझा।
हे बघा गाईज, अशा प्रकारे आपण आपले डांगर घऱ्या छान पैकी तळून घेतलेले आहे. मस्त गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे त्यांना. तर आता आपण अशा प्रकारे सगळे डांगर घरे बनवून घेणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.